मित्रांनो, आतापर्यंत आपण जी वाक्याची प्रकार शिकलेलो आहोत ती सर्व ऍक्टिव्ह व्हॉइसची वाक्य होती. म्हणजे बघा, ऍक्टिव्ह व्हॉइसची वाक्य म्हणजे काय तर कर्ता, क्रियापद आणि कर्म अशी जी रचना असते तिला आपण ऍक्टिव्ह व्हॉइस असं म्हणतो. बघा, आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो, ही ऍक्टिव्ह व्हॉइस रचना आहे आणि हीच नेहमी सोपी असते. ॲज फार ॲज आय एम कन्सर्न, आय विल अडवाईस यू टू यूज ऍक्टिव्ह व्हॉइस फॉर्म वाईल स्पीकिंग इन टू इंग्लिश बिकॉज इट इज सो इझी, यू डोंट गेट एनी डिफिकल्टी वाईल मेकिंग सेंटेन्सेस इन ऍक्टिव्ह व्हॉइस फॉर्म बिकॉज ऑलवेज द सब्जेक्ट इज मेन ऑफ दॅट सेंटेन्स. मित्रांनो, नेहमी कर्ता हा त्या वाक्याचा मुख्य असतो आणि त्यामुळे ती वाक्य बनवायला सोपी जातात, कारण कर्ताच तर क्रिया करत असतो आणि हेच या वाक्यरचनांमधून दर्शवलं जातं. पॅसिव्ह व्हॉइस रचना ही फक्त इंग्रजीमध्येच नाही तर ती आपल्या मराठीमध्ये सुद्धा आहे. फक्त एवढंच की आपल्याला ती आपण जी वापरतो ती आपल्याला कळत नाही, तोच फरक सांगण्यासाठी पॅसिव्ह व्हॉइस काय आहे हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस रचना, ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना मी आपल्याला सांगितली, त्यालाच कर्तरी प्रयोग मराठीत असं म्हणतात. कर्ता, कर्म, कर्ता क्रियापद आणि कर्म. पॅसिव्ह व्हॉइसची रचना बघा याच्या नेमकी उलट असते. क्रियापद हे तिथंच असतं इंग्रजी वाक्याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी बोलत आहोत. कर्म उलट होते, म्हणजे बघा कर्त्याच्या जागी कर्म येतं आणि कर्माच्या जागी कर्ता जातो आणि हे होताना त्याची विभक्तीची रूपंसुद्धा ही बदलली जातात. त्या वाक्यरचनेला पॅसिव्ह व्हॉइस वाक्यरचना असे म्हणतात. बघा उदाहरणार्थ, बघा आय राईट अ लेटर हे तर ऍक्टिव्ह व्हॉइस वाक्य आहे, मग याचं पॅसिव्ह व्हॉइस वाक्य कसं होईल? बघा, आता लेटर हे कर्म आहे, राईट हे व्हर्ब आहे आणि आय हा कर्ता आहे. बघा, कर्त्याच्या जागी कर्म झाले आणि कर्माच्या जागी कर्ता येईल, कसं होईल? बघा, अ लेटर इज रिटन बाय मी. बघा या ठिकाणी, बघा वाक्य, बघा पूर्ण वाक्याची रचनाच बदलली. ही जी किचकट वाक्यरचना आहे याच वाक्यरचनेला पॅसिव्ह व्हॉइस वाक्यरचना असं म्हटलं जातं. म्हणून मित्रांनो, या किचकट रचनेच्या वाक्यांऐवजी तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइसची वाक्य वापरा, ज्यामधून तुम्हाला ते वापरायला समजायला सुद्धा सोपं जाईल आणि तुम्ही काय बोलतात हे समजणाऱ्याला सुद्धा सोपं जाईल. परंतु काही वेळेस बऱ्याचदा असं होतं, ऍक्टिव्ह व्हॉइसची वाक्यरचना ही करता असताना बनवली जाते, परंतु कधी कधी असं होतं बघा करता हा वाक्यामध्ये सांगितला जात नाही. बघा उदाहरणार्थ, हेच वाक्य जर मी असं सांगितलं, अ लेटर इज रिटन, बघा पत्र लिहिल्या जातं, अरे पण लिहितो कोण? सांगितलंय इथे नाही. सांगायचं असेल तर बाय लावून त्याची विभक्ती वापरावी लागेल, जसं मी अगोदर आपल्याला सांगितलं. आय राईट अ लेटर या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म होताना अ लेटर इज रिटन करता वापरायचं असेल तर बाय लावून बाय मी. बघा, आता या ठिकाणी कळत आहे कोणी लिहिलं ते, कोणाकडून लिहिलं गेलंय ते, पत्र माझ्याकडून लिहिलं जात असा त्याचा, पत्र माझ्याकडून लिहिले जाते असा त्याचा अर्थ होतो. परंतु मात्र या ठिकाणी बघा, अ लेटर इज रिटन, पत्र लिहिल्या जाते असाच या ठिकाणी या वाक्याचा अर्थ निघतो. कधी कधी अशी वाक्य ज्या वेळेस करता त्यामधून सांगितला जात नाही, सांगायची गरज पडत नाही किंवा लपवला जातो, त्यावेळेस ही पॅसिव्ह व्हॉइस फॉर्मची वाक्यरचना, फॉर्मची वाक्य, पॅसिव्ह व्हॉइस फॉर्मची वाक्य ही जास्त वापरली जातात. मित्रांनो, न्यूजपेपर रिडिंगसाठी, ऑफिशियल लँग्वेजसाठी किंवा जी भाषा नेहमी डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी वापरली जाते, ऑफिसच्या एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या वापरासंदर्भात वापरली जाते, त्यावेळेस याच प्रकारची वाक्य त्या ठिकाणी वापरली जातात. परंतु वापरणारा कोण आहे हे त्या ठिकाणी सांगितलं जात नाही, कारण कोण वापरणार आहे हे त्यामधून सांगणं महत्वाचं नसतं, तर कसं वापरलं जातं हे सांगणं महत्वाचं असतं. त्यामुळेच ही पॅसिव्ह व्हॉइस रचना ही जास्त करून वापरली जाते. मित्रांनो, न्यूजपेपर रिडिंगच्या संदर्भामध्ये पॅसिव्ह व्हॉइस वाक्यरचना जर आपल्याला कळाली तर न्यूजपेपर रिडिंग तुम्हाला खूप सोपी होईल. बघा, त्याचबरोबर बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की आपण सर्व वाक्य शिकलो, टूबीची रूपं तर आपण वापरली तर आय एन जी फॉर्ममध्ये किंवा नाऊन आणि ऍडजेक्टिव्ह सोबतच वापरतो असं आपण शिकतो, परंतु बऱ्याचदा तुम्हाला
एखाद्या पुस्तकामध्ये धडा वाचताना किंवा एखादं पत्र वाचताना किंवा एखाद्या साहित्याची माहिती वाचताना किंवा ती वस्तू कशी वापरायची त्याचे इन्स्ट्रक्शन वापरताना वाचताना आपण ज्यावेळेस त्यावर बघतो तर त्या ठिकाणी ते लिहिलेलं असतं टूबीचं रूपही आलेलं असतं आणि पुढे क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं असतं. हा कोणता काळ आहे, हा कोणता वाक्यरचनेचा प्रकार आहे असा प्रश्न कदाचित आपल्याला पडू शकतो. म्हणून मित्रांनो, आजपासून आपण पॅसिव व्हॉइस वाक्यरचनेची सिरीज सुरू करणार आहोत. या ठिकाणी तुमच्या एक गोष्ट सांगणं तुम्हाला महत्त्वाचं आहे की पॅसिव व्हॉइसची जी वाक्य आहे बऱ्याचदा बाय लावून करताना वापरताच शक्यतो त्यांचा वापर केला जातो, कारण जेव्हा करता सांगणं महत्त्वाचं नसतं त्यावेळेस तर ही पॅसिव व्हॉइस रचना वापरली जाते. आणि या प्रकारची वाक्य ओळखण्याची सोपी ट्रिक म्हणजे काय, टूबीचं रूप आलं असेल किंवा मॉडल ऑक्झिलरीचं रूप आलं असेल त्याच्यानंतर विल नंतर बी आलं असेल किंवा कुठल्याही मॉडल ऑक्झिलरी नंतर बी येऊन क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं असेल किंवा टूबीची रूप म्हणजे एम इज आर आणि वॉज वेअर आलेलं असेल आणि क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं असेल तर ते वाक्य नेहमी पॅसिव व्हॉइसचं आहे.